इस्रायलच्या कृत्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना अटक केली पाहिजे. इस्रायल हमास युद्धावर केलेल्या वक्तव्यानंतर नितेश राणे यांची संजय राऊतांवर टीका. इस्रायलच्या भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, हिटलरचा संदर्भ दिला, मात्र त्यानंतर मी संबंध काढून टाकला. महात्मा गांधीजींना गोळ्या खाला हे हिटलरचं वक्तव्य होतं, त्यामुळे त्यांचे गुणगान कोणी करू शकत नाही हे मी स्पष्ट म्हटलं, संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय. सुप्रिया सुळे यांनी उरलेले 2-3 खासदार सांभाळावेत, शिंदे गटाच्या खासदारांची चिंता करण्याची गरज नाही. अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीवर, प्रतापराव जाधवांची सुळेंवर टीका. नव्या वर्षामध्ये अनेक मोठे नेते महायुतीमध्ये येतील तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 3 महारथींकडून कळेल, संजय शिरसाट यांचा दावा. मुंबईमध्ये थोड्याच वेळामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मेळावा, शिवाजी पार्कमध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा होणार. प्रत्येकाला आपल्या समाजाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, पण समाजामध्ये कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन. अलीकडच्या काळामध्ये वाचाळवीरांची संख्या वाढली, रोज कुणीतरी आरेला कार्य करतो, महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही बाब शोभणारी नाही, वाचाळवीरांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, अजित पवारांचा सर्वपक्षीय नेत्यांना सल्ला. बिहारमधल्या निर्णयानंतर आमचीही तशी चर्चा सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य. हिवाळी अधिवेशनामध्ये जातनिहाय जनगणनेचा निर्णय होणार का, याकडे लक्ष. मराठा आरक्षणासाठी अधिवेशनामध्ये उपाय काढण्याची कार्यवाही सुरू, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षणासाठी सरकार काम करत आहे, आरक्षणावर विखे पाटलांची प्रतिक्रिया. पंतप्रधानांसोबत बैठक घेऊन आणि सगळ्यांचं एकमताने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा लागेल, मराठा आरक्षणावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. हजारो ओबीसी बांधवांच्या विनंतीमुळे हिंगोलीमधील सभेला जाणार विजय वडेट्टीवारांची माहिती, काही दिवसांपूर्वी कोणत्याही सभेला जाणार नाही असं वडेट्टीवारांचं वक्तव्य. पुण्यामध्ये धमक असेल तर उद्याची सभा उधळून दाखवावी, स्वराज्य पक्षाला ओबीसी मेळाव्याचे मुख्य संयोजक बी डी चव्हाण यांचं आवाहन.